नमस्कार, नेहा चॅनलमध्ये मी नेहा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत अतिशय रुचकर आणि खमंग असं लाल भोपळ्याचं दह्यातलं भरीत। चला रेसिपीला सुरुवात करूया। माझ्याकडे हा भोपळा होता, म्हणजे आम्ही मार्केटमध्ये गेलो तेव्हा छान डांगर मिळाला आम्हाला, मला हवा त्या साईजचा छोटा, त्यामुळे याला घेण्याचा मोह आवरला नाही मला। मी विकत घेतला, दोन तीन रेसिपी करायच्या आहेत मला भोपळ्याच्या, म्हणून यातला मला जेवढा हवा होता भरीत करण्यासाठी तेवढा भोपळा मी काढून घेतला आणि बाकीचा भोपळा बाजूला ठेवला आहे। भोपळा चिरून घेतलेला आहे, साधारण अर्धा किलो एवढा भोपळा घेतला आहे मी। सालं काढून बिया काढून बारीक अशा फोडींमध्ये चिरून घेतला आहे। आता हा स्वच्छ धुवून घेऊया आपण दोन तीन वेळा आणि मग उकडायला आपण कुकरमध्ये ठेवूया। भोपळा छान दोन तीन वेळा धुवून घेतला आहे। आता आपण दोन शिट्ट्यांवर हा भोपळा कुकरमध्ये शिजवून घेऊया। दोन शिट्ट्या काढायच्या आहेत आपल्याला। दोन शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकरही थंड झाला आहे। भोपळा बघूया शिजलाय का। भोपळाही छान शिजल्याचा दिसतो आहे आपल्याला। आता हा भोपळा आपण कुकरच्या बाहेर काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया। छान शिजलाय भोपळा। भोपळा थंड होतोय तोपर्यंत आपण बाकीच्या गोष्टींची तयारी करूया। इथे मी 4 ते 5 मिरच्या घेतल्यात, कढीपत्ता घेतला आणि कोथिंबीर घेतली, ही फोडणीची तयारी आहे। हे सगळं बारीक चिरून घेऊया। भोपळा थोडासा थंड झालाय, आता हा आपण स्मॅश करून घेऊया। तो त्याचं मेण करायचं आहे भोपळ्याचं आपल्याला, कारण भोपळ्याचं भरीत करायचं आहे त्याच्यामुळे बारीक करायला लागेल भोपळा। सहज स्मॅश होतो आहे, बघा किती छान दोन शिट्ट्यांवर पण शिजलेला आहे भोपळा। इथे मी घेतला आहे साधारण 1 कप एवढं दही। दही जास्त आंबट नाही आहे। थोडासा भोपळा गार झाला की आपण दही घालणार आहोत। आता भोपळा मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतला आहे, कारण ह्याच्यामध्येच मला फोडणी वगैरे घालायची आहे भोपळ्याला, त्याच्यामुळे भोपळा आता बऱ्यापैकी गार झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण बाकी इन्ग्रेडियंट्स घालूया। चवीपुरतं मीठ, साधारण 1 टीस्पून एवढं मीठ घेतलेलं आहे। साधारण अर्धा छोटा चमचा इतकी साखर घेतली आहे। आता एक पॅन घेतला आहे लहान फोडणी घालण्यासाठी, त्याच्यामध्ये घालते साधारण 1 चमचा एवढं साजूक तूप। साजूक तूप चांगलं तापलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे 1 छोटा चमचा इतकी मोहरी। मोहरी छान तडतडली आहे। आता आपण घालणार आहोत साधारण 1/2 चमचा इतकं हिंग, जिरं 1/2 चमचा इतकं, त्यानंतर कढीपत्ता। कढीपत्ता थोडासा परतून घेऊया तुपावर। मी गॅस एकदम लो केला आहे फोडणीचा, नाहीतर आपली फोडणी करपेल। आता घालायच्या आहेत मिरच्या। मिरच्या तुम्हाला तिखट कसं हवं त्याप्रमाणे कमी जास्त करा। मी 4 मिरच्या घेतल्या आहेत। मिरच्या ही परतून घेऊया फोडणीमध्ये चांगल्या। मिरच्या परतून झाल्यानंतर घालायची हळद, 1/2 चमचा इतकी हळद घातली आहे। हळदही फोडणीमध्ये छान परतून घेऊया। तर अशी ही खमंग फोडणी झालेली आहे। आता फोडणी आपण भोपळ्याच्या आपण स्मॅश केलेल्या मिश्रणामध्ये घालणार आहोत। एकदम खमंग अशा फोडणीचा सुगंध येतोय। खमंग फोडणी बसली की भरीत खूप छान होतं। थोडंसं भरीत मी ह्या पॅनमध्ये टाकते, म्हणजे उरलेले सगळे जे फोडणी आहे तीसुद्धा घेता येईल। मिक्स करून घेऊया व्यवस्थित सगळी फोडणी भरताबरोबर। आता यामध्ये आपण दही घालणार आहोत। फोडणी भरतामध्ये घातलेली आहे, आता शेवटचे इन्ग्रेडियंट्स आहे दही। हे पूर्ण 1 वाटी दही आपल्याला लागणार आहे। थोडं थोडं करत दही घालणार आहोत। मिक्स करूया दही घालून, असून थोडं दही घालूया आणि पुन्हा मिक्स करूया। अशा पद्धतीने थोडं थोडं दही घालून मिक्स करायचं आहे। दह्याचं भरीत असल्यामुळे हे पूर्ण दही आपल्याला लागतं। मुख्य चव ह्याला दह्याची आणि भोपळ्याचीच असते। तर असं हे खमंग भरीत आपलं तयार आहे। तर असं हे रुचकर भरीत गरम गरम पोळीबरोबर फुलक्याबरोबर खूप छान लागतं। कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करूया पुन्हा एकदा आणि हे भरीत खाण्यासाठी रेडी आहे।
तर असे हे भरीत तुम्ही नक्की करून बघा. अगदी झटपट होतं आणि थोड्याशा साहित्यातच हे भरीत तयार होतं. रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींकरता नेहा चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलचं बटन प्रेस करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओंसोबत. तोपर्यंत नमस्कार.